कांद्याची देशासह परदेशात वाढती मागणी, यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत नवीन लाल कांदा भाव खाऊ लागलाय. नवीन लाल कांद्यानं कळवण बाजार समितीत प्रति क्विंटल 8,000 टप्पा पार केलाय. अवकाळी पावसामुळे कांद्याचं अनेक भागात नुकसान झालंय. देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली असून दुसरीकडे आवक कमी झाल्यानं कांद्याच्या दरात वाढ होते. या संदर्भात नाशिक बाजार समितीचा आढावा काय घेतलाय आपण पाहूया. लासलगाव बाजार समितीत बुधवारी सकाळच्या सत्रात नवीन कांद्याला 8,152 रुपयांचा सर्वाधिक तर सरासरी 7,100 रुपये दर मिळाला. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कमी अधिक फरकानं पाहायला मिळते. कळवण बाजार समितीत तर जुना गावठी कांदा 14,000 जाऊन पोहोचलाय. अनेक वर्षांनंतर हा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हो, आता जो कांदा विकतोय आम्ही त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतोय. तर दुसरीकडे किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 पार गेल्यानं सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. शेतकऱ्यांकडील शिल्लक जुना कांदा बऱ्यापैकी कमी झालाय, तर अवकाळी पावसामुळे नवीन कांद्याचं नुकसान झालंय. त्यामुळे नवीन कांदा अल्प प्रमाणात बाजारात विक्रीला येतोय. साहजिकच कांद्याच्या दरात रोज चढ उतार होत आहेत. उन्हाळा कांद्यानं उमराणे बाजार समितीत 12,500 आजवरचा विक्रमी दर नोंदवला आहे. ही परिस्थिती अजून काही दिवस अशीच राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. जर हे क्लायमेट खोललं आणि आज जो नवीन माल बाजारामध्ये जो लाल कांदा आहे, आज सगळ्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे, परंतु माल टिकण्याची गॅरंटी फार कमी आहे. जर वातावरण क्लिअर झालं तर डिसेंबर अखेरपर्यंत बाजारामध्ये हा माल येईल, तरी पण किमान हा 50 रुपयाच्या खाली विकू शकत नाही. याचं मुख्य कारण असं का हा माल टिकत नाही. ॲक्च्युली जुना कांदा आता संपुष्टात आला आहे, त्याचं वय झालेलं आहे, त्याचं म्हणजे प्रमाणच काहीच नाही, म्हणजे शिल्लकच नाही. थोडंफार शेतकऱ्यांकडं थोडंफार माल असेल आणि त्याचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं तो ह्या रेटला गेला, हाय रेटला गेला. आणि तसंच लाल कांद्याचं पण असंच झालं आहे. पावसामुळं नुकसान झालेलं आहे. जिथं ज्या शेतकऱ्याचे 500 गोण्या भरत आहेत, तिथं 200 गोण्या भरत आहे शेतामध्ये. त्याच्यामुळं त्याचं प्रमाण आवक कमीच आहे बाजारामध्ये. आणि प्रत्येक मार्केटला आवक कमी असल्यामुळं मागणी खूप आहे आणि आवक कमी असल्यामुळं रेट हाय झाले. हे नैसर्गिक आहे. साधारण 110-120 रुपये सरासरी रेट आहे जुन्या कांद्याचा. आणि लालमध्ये मग 80 रुपयापासून पुढंच आहे. चांगले माल जे आहे 80, 90, 100, 110 रुपयापर्यंत आहेत. पण त्याला बाजार कमी होतील, पण त्याला अजून थोडासा टाईम लागेल. जेव्हा नवीन माल बाजारात येईल साधारण 1 महिनाभर वेटिंग करावं लागेल. कांद्यानं सोमवारी 2,000 रुपयांची विक्रमी उसळी घेतली. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला 9 वर्षांनी प्रति क्विंटल 8,655 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. यापूर्वी डिसेंबर 2010 लाल कांद्याला 6,299 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला होता. सोमवारी उमराणे बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वोच्च 12,501 रुपयांचा दर मिळाला. कळवण इथंही 14,000 भाव मिळाला. परिणामी किरकोळ बाजारातील दर किलोला 1,625 रुपयापर्यंत पोहोचल्यानं सामान्यांच्या तोंडचं पाणी डोळ्यात तरळलंय. खुशाल पाटील, AM News, नाशिक.